हेलो बच्चों, आज हम पढ़ेंगे अभी जो हम स्टार्ट किया है फोटोसिंथेसिस के एक्सपेरिमेंट। बराबर आतापर्यंत मागच्या लेक्चर्स मध्ये आपण काय पाहिलेलं आहे कि व्हॅरिजिएटेड लीफ एक्सपेरिमेंट आणि वन मोल हाफ लीफ एक्सपेरिमेंट। बराबर आता आपल्याला पाहायचा तिसरा एक्सपेरिमेंट जो की फोटोसिंथेसिस होतं बघा त्याच्यातले इव्हिडन्सेस, त्याच्यातलं काहीतरी प्रूफ देतोय बघा। बरोबर आता तिसरा जो एक्सपेरिमेंट आहे एक्सपेरिमेंट नंबर 3। बरोबर दिस एक्सपेरिमेंट नंबर 3 इज कॉल्ड एज प्राइसलेस एक्सपेरिमेंट। इट इज कॉल्ड एज प्राइसलेस एक्सपेरिमेंट। व्हाई इट इज कॉल्ड एज प्राइसलेस एक्सपेरिमेंट? बिकॉज दिस एक्सपेरिमेंट इज परफॉर्म बाय द साइंटिस्ट एंड द नेम ऑफ दैट साइंटिस्ट इज जोसेफ प्राइस्टली। द नेम ऑफ दैट साइंटिस्ट इज जोसेफ प्राइस्टली। ओके एज दिस जोसेफ प्राइस्टली हैज परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट दैट्स व्हाई द नेम इज गिवन टू दिस एक्सपेरिमेंट एज अ प्राइस्टलीज एक्सपेरिमेंट। बराबर ओके ही हैज परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट इन 1770। ओके एंड ही इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्कवरी ऑफ ऑक्सीजन। वी नो दैट ही हैज ऑल्सो डिस्कवर्ड ऑक्सीजन इन 1774। बराबर ये जो एक्सपेरिमेंट है उसमें हम क्या देखने जा रहे हैं? फोटोसिंथेसिस का प्रूफ, फोटोसिंथेसिस का प्रूफ देखने जा रहे हैं। इथे आपल्याला फोटोसिंथेसिस का प्रूफ पाहायचा आहे जोसेफ प्राइसली एक्सपेरिमेंट। बराबर आता एम ऑफ दिस एक्सपेरिमेंट, अपने इस एक्सपेरिमेंट का एम क्या है, उसने क्यों परफॉर्म किया। बराबर टू चेक द रोल ऑफ एयर इन द ग्रोथ ऑफ द ग्रीन प्लांट्स। चला हा जेव्हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तेव्हा प्राइसलीला असं चेक करायचं होतं की जी काही एअर आहे आपली हवा त्या एअरचा प्लांटच्या ग्रोथमध्ये काही रोल आहे का नाही। टू चेक द रोल ऑफ द एअर इन टू द ग्रोथ ऑफ द प्लांट, ग्रोथ ऑफ द प्लांट वॉज द एम ऑफ दिस एक्सपेरिमेंट। हा एक्सपेरिमेंट प्राइसलीने सांगितला, जोसेफ प्राइसलीने 1770 मध्ये, त्यानं 1774 मध्ये ऑक्सिजन असतो बाबा ऑक्सिजनची डिस्कवरी केली। बरोबर आणि आता मग हे जे काही गॅस आहे हवा आहे किंवा एअर म्हणू आपण त्याचा ग्रोथ मध्ये काही रोल आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्यानं हा एक्सपेरिमेंट सुरू केला। आता परत मग मटेरियल्स अँड मेथड्स। बरोबर आता हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी काय काय सिलेक्ट केलं त्याने, कसा एक्सपेरिमेंट केला हे आपल्याला चेक करायचं। त्याने सगळ्यात पहिलं काय केलं, एक मोठा जार घेतला बघा हा। बरोबर त्या जारला आपण नाव दिलेलं आहे त्यानं क्लोज स्पेस्ड बेल जार। असं त्याने काय केला, जार घेतला क्लोज्ड स्पेस्ड बेल जार। त्याच्यानंतर बर्निंग कॅन्डल घेतली, त्याच्यानंतर माऊस आणि मिंट प्लांट। कुठला प्लांट घेतला, मिंट प्लांट। मिंट प्लांट, बर्निंग कॅन्डल, माऊस, दिस इज अ मिंट। ओके या सगळ्या वस्तू। आता सुरुवातीला काय केलं त्यानं, इनिशियली ही हॅज प्लेस्ड, ही हॅज सिलेक्टेड अ बेल जार अँड ही प्लेस्ड इन इट माउस अँड बर्निंग कॅन्डल। ही प्लेस्ड माउस अँड बर्निंग कॅन्डल इन दिस क्लोज स्पेस बेल जार। ओके नाउ आफ्टर सम टाइम, आफ्टर सम टाइम बर्निंग कॅन्डल गेट एक्सटिंग्विश, बर्निंग कॅन्डल गेट एक्सटिंग्विश अँड माउस गेट सफोकेटेड, माउस गेट
सफोकेटेड। बघा काय केलं त्यानं, जार घेतला, तो क्लोज जार आहे, ट्रान्सपरंट आहे, त्या जार मध्ये पेटलेली मेणबत्ती किंवा आपण त्याला कॅन्डल म्हणतो ती ठेवली, दुसरा एक माऊस ठेवला आणि ऑब्झर्व केलं। थोड्या वेळानं काय झालं, ती मेणबत्ती जी काही होती कॅन्डल ती विझली, एक्सटिंग्विश झाली बराबर, आणि जो माऊस आहे त्याला सफोकेशन झालं। काय झालं त्या माऊसला, सफोकेशन झालं बरोबर, म्हणजे तो जवळपास डेथ कडे, आणि कंटिन्यू केलं तर तो डेथ होणार त्याची बरोबर, म्हणजे तो सफोकेट झाला, गुदमरल्यासारखं झालं त्या उंदराला माऊसला बरोबर बरोबर। मग फ्रॉम दिस, ओके फ्रॉम दिस फर्स्ट स्टेज व्हॉट ही कन्क्लुडेड, ही कन्क्लुडेड दॅट बर्निंग कॅन्डल अँड ॲनिमल ब्रीथ इन एअर बोथ समहाव डॅमेज द एअर। ही कन्क्लुडेड दॅट की बर्निंग कॅन्डल अँड माऊस इज गोइंग टू बी समथिंग ब्रीथ फ्रॉम द एअर अँड दॅट इज गोइंग टू बी डॅमेजिंग टू द एअर, म्हणजे ते हवेतलं काहीतरी घ्यायला लागले, आणि जी काही अशी गोष्ट आहे की ज्या बर्निंग कॅन्डलला आणि त्याने हवेत सोडलेली ती हवेला डॅमेज करायला लागली, ती काय करायला लागलेली, हवेला डॅमेज करायला लागलेली, असं त्याला एक इनिशियल कन्क्लुजन मिळालं। काय मिळालं त्याला, एक इनिशियल कन्क्लुजन मिळालं की समथिंग इज गोइंग टू बी रिलीज बाय दिस बर्निंग कॅन्डल अँड दिस माऊस विच इज गोइंग टू बी डॅमेज द एअर, विच इज गोइंग टू बी डॅमेज द एअर। नाउ इन नेक्स्ट स्टेप व्हॉट ही हॅज परफॉर्म, इन नेक्स्ट स्टेप ही हॅज सिलेक्टेड अ मिंट प्लांट, सिलेक्टेड अ मिंट प्लांट अँड प्लेस दॅट मिंट प्लांट इन टू द जार। ओके एक मिंट प्लांट घेतला आणि तो प्लांट या जार मध्ये त्याच्यासोबत ठेवला आणि नंतर परत ऑब्झर्व केलं। थोड्या वेळानं काय ऑब्झर्व झालं, आफ्टर सम टाइम ही ऑब्झर्व दॅट कॅन्डल इज बर्निंग, कॅन्डल इज बर्निंग अँड माऊस इज ऑल्सो लाईव, माऊस इज ऑल्सो लाईव। ओके वेन ही प्लेस्ड अ मिंट प्लांट, ही प्लेस्ड अ मिंट प्लांट इन द बेल जार, इन द बेल जार विथ बर्निंग कॅन्डल अँड माऊस, देन व्हॉट हॅपन, माऊस स्टेड अलाईव्ह। जो माऊस होता तो गुदमरला नाही, तो गुदमरला नाही, तो जिवंत राहिला आणि कॅन्डल सुद्धा विझली नाही बरोबर, कॅन्डल कंटिन्यू टू बर्न, कॅन्डल कंटिन्यू टू बर्न, म्हणजे कॅन्डलही विझली नाही आणि माऊसही गुदमरला नाही बरोबर। मग फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट व्हॉट ही हॅज कन्क्लुडेड, अशा पद्धतीने त्याने एक्सपेरिमेंट केला बरोबर, तर फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट ही हॅज पुट फोर्थ अ हायपोथेसिस, ऑर ही हायपोथेसाइज दॅट प्लांट रिस्टोर द इयर, प्लांट रिस्टोर द इयर व्हॉट एव्हर बर्निंग कॅन्डल अँड ब्रीदिंग ॲनिमल रिमूव्ह। म्हणजे त्याचं काय म्हणणं आलं की आपण जो मिंट प्लांट या जारमध्ये ठेवलेला आहे त्या प्लांटनं काय केलं, जे काही त्या बर्निंग कॅन्डलनं आणि त्या माऊसनं घेतलं ते त्यांना रिस्टोअर करून ठेवलं, जे घेतलं होतं ते त्या प्लांटनं सप्लाय केलं, त्यामुळं ते कॅन्डलही विझली नाही आणि माऊसही डेथ झाला नाही, माऊसही जिवंत राहिला बरोबर, हे त्यानं कन्क्लुजन दिलं बरोबर। आता परत एकदा एक्सपेरिमेंट बघा, खूप सोपा एक्सपेरिमेंट आहे। काय झालं या एक्सपेरिमेंटमध्ये, त्या जोसेफ प्राइसलीनं हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला 1770 मध्ये। हा एक्सपेरिमेंट कोणी परफॉर्म केला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे, त्याच्यावरून क्वेश्चन सेट होऊ शकतो बरोबर, त्यामुळं सायंटिस्टचं नाव माहीत असणं खूप गरजेचं आहे। दुसरं, या सायंटिस्टची एक वेगळी स्पेशालिटी माहीत असणं आपल्याला खूप गरजेचं आहे, अबाउट द डिस्कवरी ऑफ ऑक्सिजन। सरळ नीट एक्झाममध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊ शकतो की हु हॅज डिस्कवर्ड द ऑक्सिजन, तो आपल्याला माहीत पाहिजे की सगळ्यात पहिलं जे काही ऑक्सिजन आहे त्याची डिस्कवरी कोणी केली, जोसेफ प्राइस्टलीने केली, जोसेफ प्राइस्टलीनं। त्याचा उद्दिष्ट काय होतं त्याचा हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्याचं, की बाबा जे काही झाडं फोटोसिंथेसिस करतात, अन्न तयार करतात, या प्रोसेसमध्ये किंवा त्यांच्या ग्रोथमध्ये या एअरचा काही रोल आहे का,
यात एअरचा काही रोल आहे का, त्याच्यासाठी त्यानं हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. काय केलं त्यानं, एक बेल जार घेतला जो की पूर्ण क्लोज्ड आहे पण आतमध्ये एम्प्टी स्पेस आहे, बराबर. त्या जारमध्ये त्यानं काय केलं, सुरुवातीला एक बर्निंग कॅन्डल ठेवली आणि माऊस ठेवला आणि क्लोज कंडिशनमध्ये जार ठेवला आणि त्याला ऑब्झर्व केलं. थोड्या वेळानंतर काय झालं की बर्निंग कॅन्डल विझून गेली आणि माऊसला सफोकेशन झालं आणि माऊसची डेथ झाली असं म्हणून आपण समजा, बराबर. कारण सफोकेट कंटिन्यू राहिला तर तो डेथ होणार, बराबर. मग त्याच्यातनं त्यानं काय कन्क्लुजन काढलं की ज्या अर्थी बर्निंग कॅन्डल विझली, माऊसला सफोकेशन झालं, त्या अर्थी त्या माऊसनं आणि बर्निंग कॅन्डलनं असं काहीतरी हवेत रिलीज केलं दॅट वॉज पॉयझनस टू एअर, म्हणजे जे की काहीतरी वेगळं कंपोजिशन होतं, काहीतरी वेगळं कंपोजिशन होतं जे त्या हवेमध्ये त्यांनी सोडलं आणि जे रिस्टोअर झालं नाही, पण जे कंपोजिशन की ज्या गोष्टीमुळं ते दोघं बर्निंग कॅन्डलही विझली आणि माऊसही डेड झाला. मग हे कशामुळे झालं, याच्यासाठी पुढं त्यानं तो एक्सपेरिमेंट अजून कंटिन्यू केला, बरोबर. पुढं काय केलं त्यानं की त्या जारमध्ये त्यानं दोघं जशाला तसे ठेवले, एक कॅन्डलही ठेवली आणि माऊसही ठेवला, पण त्यासोबत त्यानं एक मिंट प्लांट ठेवलं, ग्रीन प्लांट ठेवला एक मिंटचा, बरोबर. हा इथं सुद्धा क्वेश्चन सेट होऊ शकतो बघा मुलांना, कारण दुसरा कुठलाही प्लॅन ठेवला असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता, पण त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये स्पेसिफाय केलेलं आहे मिंट प्लांट. काय स्पेसिफाय केलेलं आहे, मिंट प्लांट. त्यामुळे असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की प्राइसलीच्या एक्सपेरिमेंटमध्ये कुठला प्लांट त्यानं त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केला, जोसेफ प्राइसली हॅड सिलेक्टेड विच प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट, तर तुम्हाला माहीत पाहिजे मिंट प्लांट त्यानं सिलेक्ट केला. मग मिंट प्लांट सिलेक्ट केल्यानंतर त्यानं थोड्या वेळ परत ऑब्झर्व केलं, तर थोड्या वेळानंतर काय दिसलं त्याला की ही जी काही कॅन्डल आहे, कॅन्डलही चालू आहे बर्निंग कॅन्डल, आणि माऊसलाही सफोकेशन झालेलं नाही, तो पण जिवंत आहे, बरोबर. मग अशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्याच्या नंतर त्यानं फायनल त्याचं कन्क्लुजन काढलं, त्याच्यावरनं त्याचं रिझल्ट आणि कन्क्लुजन, आणि त्याच्यानंतर त्यानं त्याचं मत सांगितलं. त्या मताला आपण त्याचं हायपोथेसिस म्हणून, त्याचं म्हणणं काय आहे, बरोबर. त्यानं त्याचा हायपोथेसिस मांडला. काय हायपोथेसिस आहे त्याचा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, इथं क्वेश्चन सेट होऊ शकतो. त्यानं त्याचा हायपोथेसिस काय म्हटला, प्लांट रिस्टोर द इयर, दिस प्लांट रिस्टोर्ड द इयर व्हॉट एव्हर मे बी कन्झ्युम्ड बाय दिस बर्निंग कॅन्डल अँड रॅट माऊस. जे काही बर्निंग कॅन्डलनं आणि माऊसनं या याच्यातनं घेतलं, हवेतनं घेतलं, ते या मिंट प्लांटनं हवेमध्ये ॲड केलं. मिंट प्लांटनं काय केलं, हवेमध्ये ॲड केलं. हा हायपोथेसिस कोणी मांडला, प्राइसलीनं मांडला. कोणी मांडला, प्राइसलीनं मांडला. आणि याच्यातनं मग याच्या एक्सपेरिमेंटवरनं प्रूफ काय झालं की बघा, झाडांच्या ग्रोथसाठी, झाडांच्या ग्रोथसाठी गॅस किंवा इअर इज व्हेरी व्हेरी रिस्पॉन्सिबल. आणि पुढं आपल्याला माहिती आहे नंतर, कारण काय की जी काही बर्निंग कॅन्डल आणि हा माऊस होता, यांनी कार्बन डायऑक्साईड सोडलेला होता, जो कार्बन डायऑक्साईड या झाडानं घेतला आणि त्या झाडानं ऑक्सिजन सोडला, जो ऑक्सिजन या दोघांनी घेतला, अशा पद्धतीने सगळे लाईव्ह राहिले, बरोबर आहे का नाही. अशा पद्धतीने हा आहे प्राइसलेस एक्सपेरिमेंट. बघा हा एक्सपेरिमेंट खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारण्याला चान्स कुठं कुठं आहे की पहिला तर क्वेश्चन असा येऊ शकतो की हा हायपोथेसिस देतील तुम्हाला आणि या हायपोथेसिसवर विचारतील की हा हायपोथेसिस कुठल्या सायंटिस्टनं मांडला, तर तुम्हाला माहीत पाहिजे प्राइसलीनं मांडला, किंवा प्राइसलीचं नाव देतील आणि त्याचा हायपोथेसिस कोणता आहे, बरोबर. ओके, त्याच्यानंतर मिंट प्लांट, त्याच्यानंतर या स्टेजचं जे काही सफोकेशन आहे म्हणजे इयरचं इम्पॉर्टन्स, किंवा असं सांगतील की याचा उद्देश काय आहे, की हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्याचा हेतू काय आहे. तर सिम्पल त्याला काय माहिती करायचं होतं की इयर ही काहीतरी झाडांच्या ग्रोथमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करते, बरोबर. अशा पद्धतीने हा झाला प्राइसली एक्सपेरिमेंट. सगळ्या गोष्टी माहीत करून घ्या, बरोबर. तेव्हा नंतर इम्पॉर्टंट गोष्टीकडे लक्ष द्या, अगो असं कट मारायचा नाही, सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे स्टेप बाय स्टेप. कुठल्याही पद्धतीनं प्रश्न आला तर आपल्याला तो टॅकल करता आला पाहिजे. आता मित्रांनो आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघू. बघा
नेक्स्ट आता फोर्थ एक्सपेरिमेंट आहे आपला हा, बरोबर। आता आतापर्यंतचे आपण दोन तीन एक्सपेरिमेंट बघितले, प्रत्येक एक्सपेरिमेंटचा वेगवेगळा इन्फरन्स आला। त्याच्या अगोदर आपण बघितला जोसेफ प्राइसली एक्सपेरिमेंट, आणि त्या एक्सपेरिमेंटवरनं आपल्याला कळलं की एका प्लांटनं हवेमध्ये काहीतरी एअर सोडलेली, ती जी काही सोडलेला एअरचा पार्ट आहे दॅट एअर वॉज यूज्ड बाय दॅट माऊस अँड कॅन्डल, ओके। आता जो काय हा पुढचा एक्सपेरिमेंट आहे बघा, जॅन इंजिन हाऊस एक्सपेरिमेंट, जॅन इंजिन हाऊस एक्सपेरिमेंट। दिस एक्सपेरिमेंट इज बेस्ड ऑन द प्राइसलीज एक्सपेरिमेंट। हा जो काही एक्सपेरिमेंट आहे हा प्राइसलीज एक्सपेरिमेंट सारखाच आहे, त्याच असेंब्लीला त्या प्राइसलीनं पुढं कंटिन्यू केलेलं आहे। प्राइसलीच्या असेंब्लीलाच इंजिन हाऊसनं काय केलं आहे, कंटिन्यू केलेलं आहे। आता या एक्सपेरिमेंटला परत नाव जॅन इंजिन हाऊस का दिलं आहे, कारण त्या सायंटिस्टनं परफॉर्म केला म्हणून, बरोबर। जॅन इंजिन हाऊस हॅज परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट। आता त्याच्या एक्सपेरिमेंटचा एम काय होतो बघा, आयडेंटिफाय द रोल ऑफ सनलाईट इन प्लांट दॅट प्युरिफाय द एअर विच वॉज फाउल्ड बाय द माऊस अँड बर्निंग कॅन्डल, ओके। की जो काही टॉक्सिक मटेरियल आपण प्राइसली एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना पहिल्या कन्क्लुजनमध्ये सांगितलं होतं बघा, की काहीतरी टॉक्सिक त्यांना एअरमध्ये सोडलं जे एअरला फाऊल करायला लागले, बरोबर, पोल्यूट करायला लागले, बरोबर। तर ते जे काही आहे, ते सोडलेलं जे काही आहे ते सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये होतं का नाही, बरोबर। तर त्यामध्ये काही सनलाईटचा रोल आहे का, बरोबर। म्हणजे ही जी काही म्हणजे मिंट प्लांट जो काही प्रोसेस करायला लागलेला आहे, कुठला तरी गॅस रिलीज सोडायला लागला समजा, तेव्हा असं कन्फर्म नव्हतं अजून, बरोबर। तर तो गॅस सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये होतो का नाही याच्यासाठी या जॅन इंजिन हाऊसनं एक्सपेरिमेंटेशन केला, बरोबर। काय केलं त्यानं, हा एक्सपेरिमेंट दोन पद्धतीने केला। पहिल्या पद्धतीमध्ये म्हणजे त्यांना ही जी काही असेंब्ली आहे प्राइसलीची, जशाला तशी असेंब्ली वापरली, म्हणजे जार घेतला, त्या जारमध्ये त्यानं काय केलं, एक बर्निंग कॅन्डल ठेवली, माऊस ठेवला आणि मिंट प्लांट ठेवला। फक्त काय केलं त्यानं की इनिशियली ती असेंब्ली त्यानं डार्क याच्यामध्ये ठेवली, सनलाईटमध्ये ठेवली, आणि काही काळानंतर ती असेंब्ली परत पुढे ठेवली डार्क एरियामध्ये ठेवली, बरोबर। म्हणजे दोन एक्सपोजर, सनलाईट आणि डार्क, बरोबर, सनलाईट आणि डार्क। एक असेंब्ली त्यानं काय केलं, काही काळापुरती डायरेक्ट कंडिशनमध्ये किंवा सनलाईटमध्ये ठेवली, म्हणजे अलटून पलटून त्यानं काय केले, चेंजेस केले, बघा मग काय केलं। ही यूज द सेम असेंब्ली ऑफ प्राइसलीज एक्सपेरिमेंट, प्राइसली एक्सपेरिमेंटची सेम असेंब्ली यूज केली, आणि त्यानं तो जो काही सेटअप आहे दॅट सेटअप वन्स ही प्लेस्ड इन द डार्क कंडिशन, वन्स ही प्लेस्ड दिस सेटअप इन द डार्क कंडिशन अँड आफ्टर सम टाइम ही प्लेस्ड दिस सेम सेटअप इन टू द सनलाईट। सुरुवातीला त्यानं डार्क कंडिशनमध्ये ठेवला आणि नंतर सेटअप त्यानं सनलाईटमध्ये ठेवला, बरोबर। म्हणजे अल्टरनेट केलं त्याने, एकदा डार्क कंडिशन एकदा सनलाईट, किंवा एकदा सनलाईट एकदा डार्क कंडिशन, अल्टरनेट केलं। आता अल्टरनेट केल्याच्या नंतर शेवटी त्याला काय कळलं माहिती आहे का, की ही जी डार्क कंडिशन आहे या डार्क कंडिशनमध्ये जो काही ऑक्सिजन होता तो ॲड झालेला नाही। म्हणजे याचा अर्थ जी काही फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस होती दॅट डज नॉट टेक्स प्लेस इन टू द डार्क कंडिशन, बट इन केस ऑफ दिस सनलाईट, ओके, जो काही सनलाईटमध्ये असेंब्ली ठेवली त्यानं, त्याच्यानंतर त्याला असं कळलं की इथं फोटोसिंथेसिस झालेला आहे। कशावरनं कळलं, कारण जे काही एअरमधलं गेलेलं होतं, चेंज झालेलं होतं, ते रिस्टोअर झालेलं आहे। म्हणजे जो काही रिस्टोअर झालेलं म्हणजे ऑक्सिजन, बरोबर। मग त्याच्यावरनं त्याला कळलं या एक्सपेरिमेंटवरनं की जर समजा ही फोटोसिंथेसिसची प्रोसेस कम्प्लीट करायची असेल तर ऑक्सिजन इज सॉरी सनलाईट इज व्हेरी इसेन्शियल, बरोबर। मग या एक्सपेरिमेंटवरनं त्याच्या इनिशियली पहिल्या एक्सपेरिमेंटवरनं त्याला असं कळलं की फॉर द कम्प्लिशन ऑफ दिस प्रोसेस सनलाईट इज इसेन्शियल, द ऑक्सिजन ऑर एअर कॅन बी ओनली रिस्टोअर्ड इन प्रेझन्स ऑफ सनलाईट। म्हणजे जो काही हा एक्सपेरिमेंट आहे त्याचं कन्क्लुजन काय आलं की ऑक्सिजन फक्त सनलाईटच्या प्रेझन्समध्येच रिलीज होतो, अदरवाईज होत नाही, बरोबर। म्हणजे याचाच अर्थ असा की फोटोसिंथेसिससाठी सनलाईट असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी त्यानं अजून एक वेगळा एक्सपेरिमेंट केला, दॅट एक्सपेरिमेंट ही हॅज परफॉर्म इन टू द ॲक्वॅटिक प्लांट। ॲक्वॅटिक प्लांट म्हणजे कुठले, पाण्यामधले झाडं, जे प्लांट्स पाण्यामध्ये असतात, बरोबर। काही काही वनस्पती समजा आपण म्हणून पाण्यात डुबलेल्या बुडालेल्या असतात, बरोबर, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केला, बरोबर। त्याच्यात दोन पद्धती, तिथे सेम त्यानं की एक केला ब्राईट सनलाईटमध्ये आणि दुसरा डार्क कंडिशनमध्ये। म्हणजे एका कंडिशनमध्ये काय केलं त्यानं की सूर्यप्रकाशाची जी काही किरणं असतील त्याच्यावरती पास केले, सनलाईट पास केला,
आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये काय केलं की तिथं डार्क कंडिशन मेंटेन केली. काय कंडिशन मेंटेन केली? डार्क कंडिशन. आता असं केल्याच्या नंतर काय झालं की जे काही झाडांचे ग्रीन पानं असतील पाण्यामध्ये, त्या पानाच्या भोवती त्याला बबल्स दिसले. ओके, एअर बबल्स फाउंड अराउंड द ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट. म्हणजे त्याला काय ऑब्झर्व झालं की जे काही आपण सनलाईटमध्ये ठेवलेले झाडं होते, सनलाईटमध्ये जे काही झाडं होते एक्सपोजरमध्ये पाण्यामधले, तर त्यांच्या पानावरती पानाच्या भोवती एअर बबल्स तयार झालेले होते. काय तयार झालेले होते? एअर बबल. अँड दॅट एअर बबल वॉज नथिंग बट द ऑक्सिजन. ते काय होते? ऑक्सिजन्सचे बबल होते. सेम असेंब्ली जी काही त्यांना डार्क कंडिशनमध्ये पाहिली की डज नॉट फाउंड एअर बबल, ही डज नॉट फाउंड एअर बबल अराउंड द ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट. म्हणजे त्याला झाडाचा जो काही ग्रीन पार्ट होता या डार्क कंडिशनमध्ये एअर बबल सापडले नाही किंवा दिसले नाही. परत एकदा बघा हा एक्सपेरिमेंट कसा केला. ॲक्वॅटिक प्लांट सिलेक्ट केले त्यानं जे की पाण्यामध्ये आहे. मग दोन कंडिशन निर्माण केलं. एका कंडिशनमध्ये त्यानं काय केलं? सनलाईट एक्सपोज केला, सूर्यकिरणं टाकली. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये डार्क कंडिशन मेंटेन केली. थोड्या पर्टिक्युलर टायमानंतर, थोड्या वेळानंतर त्याला काय ऑब्झर्व झालं की जी प्लांट्स सनलाईटला एक्सपोज झाली त्यांच्या पानाच्या भोवती हवेचे बबल्स तयार झालेले, एअरचे बबल्स तयार झालेले. आणि जे कशाचे बबल्स होते? ऑक्सिजन गॅस. याचा अर्थ काय की इथं ऑक्सिजन गॅस रिलीज झालेला आहे. मग अपोजिट साईड त्यांना डार्क कंडिशन ऑब्झर्व केली. डार्क कंडिशनमध्ये काय ऑब्झर्व झालं त्याला की त्या कंडिशनमध्ये मात्र ग्रीन पार्टच्या भोवती एअर बबल त्याला दिसले नाही. मग या एक्सपेरिमेंटवरून त्याला काय कन्क्लूड झालं की एअर बबल इज नथिंग बट द ऑक्सिजन. जे काही एअर बबल होते ते कशाचे होते? ऑक्सिजनचे होते. अँड ऑक्सिजन कॅन बी रिलीज ओनली इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. म्हणजे त्यानं केलेला पहिला एक्सपेरिमेंट आणि दुसरा एक्सपेरिमेंट दोघांचं कन्क्लुजन काय आहे? एकच आहे. काय कन्क्लुजन आहे? इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट रिलीज ऑक्सिजन. म्हणजे याचा अर्थ काय की जे काही फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते ही प्रोसेस ग्रीन पार्टमध्ये होते आणि तो ग्रीन पार्ट जो काही आहे तो ऑक्सिजन सोडतो, बट इट इज रिलीज इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. सूर्यप्रकाश हा फोटोसिंथेसिससाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे जे काही आता प्राइसली एक्सपेरिमेंट आणि आपला हा जॅन इंजिन हाऊस एक्सपेरिमेंट जो काय आहे, या दोन एक्सपेरिमेंटमधनं काय कळायला लागलं आपल्याला की फोटोसिंथेसिसमधनं एक गोष्ट कळायली बघा आपल्याला, ऑक्सिजन रिलीज व्हायला लागलेला आहे. दोन्हीही एक्सपेरिमेंटमधनं आपल्याला काय कळलं की ऑक्सिजन इज रिलीज्ड फ्रॉम द ग्रीन प्लांट्स इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि दुसरी गोष्ट काय कळते आपल्याला की सनलाईट इज यूज, सनलाईट इज इसेन्शियल. दोन गोष्टी आपल्याला याच्यातनं कळतात. बरोबर, तर क्वेश्चन या दोन गोष्टी भोवतीच विचारल्या जाऊ शकतो की या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन काय. तर तुमचा प्राइसली एक्सपेरिमेंट असू द्या किंवा ज्या इंजिन हाऊस एक्सपेरिमेंट असू द्या, या दोन्ही एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन जवळपास काय आहे की ऑक्सिजन इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि दुसरा कन्क्लुजन काय आहे की सनलाईट इज इसेन्शियल फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. बघा अशा पद्धतीने हा तुमचा आहे ज्या इंजिन हाऊस एक्सपेरिमेंट. क्वेश्चन कन्क्लुजन वरती विचारला जाऊ शकतो. बघा नीटला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कन्क्लुजन वरती की बाबा या एक्सपेरिमेंट, हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्याचं मत काय होतं, त्याचं इन्फ्लुएन्स काय होतं, त्याला काय सांगायचं होतं, असं घुमून फिरून काही ना काहीतरी क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. बघा आता एक एक एक्सपेरिमेंट पुढे चालले. कमीत कमी तुम्हाला काय माहीत पाहिजे? एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्या एक्सपेरिमेंटचं नाव, मोस्टली नाव त्या सायंटिस्टच्या नावावरूनच आहे, त्या सायंटिस्टचं नाव, एक्सपेरिमेंटचं नाव, शॉर्टमध्ये त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं आणि त्या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जो काही क्वेश्चन सेट होईल दॅट क्वेश्चन विल बी सेट ऑन टू द कन्क्लुजन. फक्त कन्क्लुजनवरच प्रश्न सेट होईल, जास्त चान्सेस त्याच्यावरती आहेत कन्क्लुजनवरती क्वेश्चन सेट होण्याचे. कारण कुठल्या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं हे खूप महत्त्वाचं असतं. मग तो एक्सपेरिमेंट सक्सेस हो, फेल हो, काही हो, पण त्याचं ॲट द एंड काय झालं, एंड काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. जर पेपर सेट करणार कोणी सायंटिस्ट बॅकग्राऊंडचं असेल तर अशा टाईपचे क्वेश्चन सेट होऊ शकतात कन्क्लुजन्सवरती की बाबा हे काय आहे, ते काय आहे. तर तुम्हाला कम्प्लीट गोष्टी माहीत पाहिजेत, शॉर्टकट नको. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या.